A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaldu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये बँकेने नेहमीच एक एक नवीन नवीन उद्दिष्ट गाठलेली आहेत. राज्यातल्या सगळ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये अद्ययावत डेटा सेंटरसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे डेटा सेंटरचा वरचा क्रमांक लागतो. आणि या डेटा सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या बँकेच्या ग्राहकांना आम्ही वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून बँकिंगच्या सुविधा देत असतो. आणि या डेटा सेंटरसाठी रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांच्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करून उत्कृष्ट सेवा देण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये आपल्या बँकेच्या या डेटा सेंटरचा ISO नामांकनासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेला होता. आणि आज जिल्हावासियांसाठी या जिल्हा बँकेसाठी एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे की आमच्या या बँकेच्या डेटा सेंटरला ISO 2013 नामांकन प्राप्त झालेलं आहे. आणि या ISO नामांकन मिळाल्यामुळे या बँकेच्या डाटा सेंटरचा दर्जा गुणात्मकरित्या आता वाढला आहे. त्याच्यामुळे अधिक आणखी सुविधा या जिल्ह्यातल्या ग्राहकांना देण्यासाठी आम्ही आता सज्ज झालेलो आहोत. आणि त्याचबरोबर डिजिटल बँकिंगमध्ये इंटरनेट बँकिंगसारखी सुविधा जी नॅशनलाइज बँकांच्या माध्यमातून दिली जाते ती सुविधासुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या ग्राहकांना देण्यासाठी आत्ता आमचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि या डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आम्ही यापुढच्या काळामध्ये व्हॉट्सअप बँकिंग, चॅटबॉटसारख्या सुविधा या सगळ्या येत्या नजीकच्या कालावधीमध्ये सुरुवात करतो आहोत. आज QR कोडच्या माध्यमातून सुद्धा चांगली सेवा देण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज सुरू आहे. आणि त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा खूप चांगला अशा प्रकारचा भरभरून सहकार्य आणि उत्स्फूर्त सहभाग या सगळ्या सिस्टममध्ये नोंदविलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या सिस्टमचा एक परीक्षण व्हावं, त्याचा दर्जा निश्चित व्हावा, त्याच्यातले दोष दूर व्हावे यासाठी संचालक मंडळाच्या वतीने आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नामध्ये आज ISO नामांकन मिळाल्यामुळे आम्ही तिथे यशस्वी झालो. राज्यातल्या पहिल्या 3 जिल्हा बँकांमध्ये आमचा ISO नामांकन मिळाल्यामुळे डाटा सेंटरच्या कामकाजामध्ये पहिल्या 3 जिल्हा बँकांमध्ये आमचा सहभाग झालेला आहे. आणि ही बँकेच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची घटना आहे. आणि त्याबद्दल आम्ही आमच्या बँकेच्या सगळ्या झेड विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो. आणि खास करून ग्राहकांना धन्यवाद देतो की या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंगची सेवा त्यांनी घेतली आणि म्हणून आम्हाला या क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठीची संधी प्राप्त झाली. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा,
कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल।